नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी बुद्धिमत्ता या विषयाची ट्रिक घेऊन आली आहे, कारण की अशा पद्धतीचे प्रश्न खूप वेळा MPSC, PSI, STSO, SRS, SIVAS, UPSCला सुद्धा खूप वेळा येऊन गेलेले आहेत। त्याच पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये ट्रिकनुसार सांगणार आहेत। चला तर मग आता पाहूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा रोज एक्झॅक्टली व्हिडिओ हा कधी आला येतो। बघा, सर्वात प्रथम प्रश्न काय आहे समजून घ्या। प्रश्न आहे बघा 42, 36, 49 आणि प्रश्नार्थक चिन्ह। तर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल आपल्याला हे शोधायचे आहे। पहिला पर्याय आहे 26, दुसरा पर्याय आहे 39, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 169। तर अगदी सोपी ट्रिक आहे। सर्वात प्रथम तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेतला असेल तर बघा काय करायचं आहे आपल्याला। आता 42 बरोबर 36 आले आहे, तर 49 बरोबर काय येईल आपल्याला हे काढायचे आहे। तर सर्वात प्रथम काय करायचं, 42 म्हणजे 4+2 याचा वर्ग करून घ्यायचा, म्हणजे 4+2 किती होता तर 6, 6 वर्ग किती होतो 36। बघा आले का नाही 36 आले। त्याच पद्धतीने 49 करायचं, 49 फोड करून घ्यायची, 4+9 याचा वर्ग करून घ्यायचा, 4+9 किती होता तर 13, 13 वर्ग काय येतो 169। मी वर्गमूळ आणि घनमूळाच्या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत, ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीच्या ट्रिक्स मी दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीत आयोग प्रश्न विचारतो वर्गमूळ आणि घनमूळावरती। अगदी काही सेकंदामध्ये मी त्याचे उत्तर काढलेले आहेत, त्या ट्रिक्ससुद्धा तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल। तुम्ही इथे काय आलं 169, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक काय बरोबर आला 4। इथे काय येईल मग 169 आहे का नाही, अगदी सोपी ट्रिक। बघा त्यानंतर दुसरी ट्रिक बघूया आपण काय आहे, प्रश्न बघूया 34, 916। त्यानंतर बघा 34 काय आहे, 916 आलेलं आहे तर आपल्याला समोरच्या संख्येचं काढायचं आहे। तर प्रश्नार्थक चिन्ह पर्याय वाचून घ्या, 2, 6, 3, 7 नंतर 6, 4, 4, 9 त्यानंतर दुसरा पर्याय आहे 4, 9, 6, 4 आणि चौथा पर्याय आहे 3, 999। तर बघायची अगदी सोपी ट्रिक आहे। सर्वात प्रथम काय करायचं, 34 मग 3 वर्ग घ्यायचा आहे आपल्याला आणि 4 वर्ग घ्यायचा आहे। बघा 3 वर्ग आणि 4 वर्ग मिळून त्याची प्लस करायची आहे आपल्याला। 3 वर्ग म्हणजे किती येतो 9, 3 वर्ग किती येतो 9 आणि 4 वर्ग किती आहे 16, त्याला प्लस न करता असंच लिहून टाकायचं 9 आणि 16। तर बघा बरं आलं का नाही, तर 9 आणि 16, 34 समोर 9 आणि 16। तर आपल्याला आता 87 बघायचं आहे कशा पद्धतीने, 87 बघा 8 वर्ग त्यानंतर 7 वर्ग, 8 वर्ग काय आहे 64 आणि 7 वर्ग काय आहे 49। तर 6, 4, 4, 9 तर बघा बरं ते आहे का 6, 4, 4, 9 दुसऱ्या पर्यायामध्ये आहे 6, 4, 4, 9 त्यामुळे आपला पर्याय तर उत्तर काय येईल 6, 4, 4, 9। ठीक आहे, अशाच पद्धतीने अजून नवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका। त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून कोणत्या ट्रिक्सचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।